मला चंद्रा पाटलांच्या प्रचाराला मी गेलेलो, त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चंद्रा पाटलांनी मला हा प्रश्न विचारला, साहेब मला तिकीट कसं मिळालं? आता त्याच्यावर पांघरून पडलेलं आहे, तुम्ही आता सतत ते पांघरून वर काढायचा प्रयत्न करून. माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता 10 मतदारसंघात. ते माझ्या स्थानिक राजकारणाच्यासाठी मी दोन्ही पक्षातल्या कोणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती. निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा दिला. आम्हाला त्याच्यात काही गोंधळ तयार करायचा नाही, त्यांना विरोध करायचा नाही. जो काही सरकारचा निर्णय असेल तो निर्णय, पण त्यांनी तो लवकर घ्यावा कारण त्यांची आता मुदत संपत आली. पाटील साहेब एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले, पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ऍक्सेप्ट करू शकते, पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली, भारतातली कमी झाली, आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलॅरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26% आणि 27% राहिली. आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतं. आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते. नाही तुम्ही तिकडं लढा, तर लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण इथेच आहे, आपण मित्रच आहोत, असे कदाचित समजून घालतील, मला माहीत नाही नक्की काय होईल. त्यामुळे दोन्ही गोष्टी, इकडं ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे, ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे, असं माझं ऑब्झर्वेशन. लालबागच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, पण भाजपने टीका केली आहे की तो पवारसाहेबांचा ढोंगीपण आहे. ज्ञानेश महाराव पत्रकार त्यांच्या उपस्थितीत हिंदू देवदेवतांवर टीका झाली, त्यावेळेस पवारसाहेब उपस्थित होते आणि आज लालबागच्या दर्शनाला गेले. सॉफ्ट हिंदुत्व नाही, मी भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो की पवारसाहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली. भूमुद्दा हा होता की सांगलीच्या पराभवाची सर ठाकरेंच्या मात्र अजून गेली की नाही याच्याबद्दल अजूनही चर्चा आहेत, आणि स्पेशली आता राहुल गांधींचा कार्यक्रम झाला त्याची अनुपस्थिती याच्यावरून परत चर्चा रंगली आहे. माझा प्रश्न हा या सगळ्याला अनुसरून मला चंद्रा पाटलांच्या प्रचाराला मी गेलेलो, त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चंद्रा पाटलांनी मला हा प्रश्न विचारला, साहेब मला तिकीट कसं मिळालं? मी त्यांना म्हटलं की तुम्ही उद्धवजींना भेटला होता का? हो म्हटले, 2 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्रातले काही पैलवान आमच्या क्षेत्रातले लोक घेऊन जाऊन भेटलो होतो, आणि मग त्यानंतर मला हे तिकीट बोलवून देण्यात आलं असं त्यांनी मला सांगितलं. त्याच्यात खरी परिस्थिती काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या, आणि दोन्ही जागा शिवसेनेच्या असताना त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळवण्यासाठी पवारसाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना गळ घातली. मी स्वतः 2-3 वेळा छत्रपती शाहू महाराजांना जाऊन भेटलो, विनंती केली की शाहू फुले आंबेडकरांचाच विचार धोक्यात आहे, तुम्ही काही झालं तर निवडणूक लढवली पाहिजे, आणि त्यांनी मान्यता दिली. मान्यता दिली त्यावेळी असं ठरलं, आणि उद्धवजी पण त्यात होते, की शाहू महाराज ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाकडे ती जागा द्यायची. उद्धवजी माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांशी बोललेलेही असावेत, मला नक्की माहीत नाही. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतला. आता ती जागा काँग्रेसकडे गेली तर मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनाकडे जागाच नाही, कारण ती मधली जागा जी होती ती राजू शेट्टींना द्यायची असं आमचं ठरलेलं होतं, ती हातकणंगल्याची जागा. मग काँग्रेस शिवसेनेला जागाच नाही इथे मावळची जागा सोडली, तर त्यामुळे शिवसेना
ही शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उद्धवजींना विचारायला लागले की काय हे आम्हाला आमच्या हक्काच्या जागा तुम्ही सोडायला लावला, सगळा कोल्हापूर जिल्हा मोकळा जातोय आणि हे काय बरोबर नाही, अशी त्यांच्यात चर्चा झाली अशी माझी माहिती आहे. त्यामुळे मग त्यांनी थोडस अचानकपणाने ती उमेदवारी जाहीर केली. सर एक प्रश्न होता, पण आता त्याच्यावर पांघरून पडलेलं आहे, तुम्ही आता सतत ते पांघरून वर काढायचा प्रयत्न करू नका. पण ते जर अजूनही त्याच्यातून एक प्रश्न माझा झाला त्या निकालानंतर, सांगलीचे जे दोन तरुण येते आहेत ते इस्लामपूरच्या फटताना भारी पडले असा एक त्याचा एक निकाला. ही दोन्ही मुलं आमच्यासाठी मुलंच आहेत, जवळचीच आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तसं काय ते आता ते त्या ह्याच्यात मी कधी बोललो का त्यांच्याबद्दल, त्या दोघांच्या वडिलांच्यावर मी काम केलं त्यामुळे त्यांना मोकळीक आहे, काही ते माझ्याबद्दल बोलू शकतात, मी त्यांच्याविरुद्ध काही बोलणार नाही. आणि आता तशी परिस्थिती नाही, आपल्या मनात जी आहे तशी परिस्थिती नाही, सगळी दुरुस्ती झाली. होत होते, माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता 10 मतदारसंघात. ते माझ्या स्थानिक राजकारणाच्यासाठी मी दोन्ही पक्षातल्या कोणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती. त्यामुळे मी ते सहन केलं, ते करायचं असतं. शेवटी मी एक्सप्लेनेशन त्यावेळी हे अशी द्यायला लागलो तर दोघातला एक दुखावलाच गेला असता. मला दोघांची गरज होती, त्यावेळी होती, आजही आहे. पण त्यावेळी जे गैरसमज पसरले लोकांच्या, त्या पसरल्याने लोकांना असं वाटलं की हे मुद्दामून झालं. मला माहिती नाही. आणि उलट ज्या दिवशी निर्जेला सभा होती त्या दिवशी उद्धवजींच्या संजय राऊत, उद्धवजी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मला वाटतं अशोक चव्हाणही त्यावेळी असतील, तोपर्यंत मला आठवत नाही, पृथ्वीराज बाबा असतील, असे सगळे आम्ही पवारसाहेबांनी सिल्वर ओकला बोलवले. उद्धवजी आले नाहीत पण संजय राऊत साहेबांना त्यांनी पाठवलेलं. त्यावेळी ह्याच्या चर्चा झाली सांगलीच्या बाबतीत, पण ते म्हटले नाही आता उद्धवजींचा निर्णय आहे, मला माहीत नाही उद्धवजी काय म्हणतील, ते आज आमचं ठरलेलं नाही, आता आम्ही निघालोय बघू, आम्ही गेल्यावर बघू. त्यामुळे ते पूर्ण पवारसाहेबांनी वगैरे प्रयत्न केलेले होते, पण शेवटी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा करायचाच, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये, अशी त्यांची पूर्वीपासून इच्छा होती. कारण दोन्ही खासदार त्यांचे होते ना कोल्हापूर जिल्ह्यात, हे उद्धवजींच्यावर अन्याय करणं योग्य नाही. त्यांचे खासदार दोन्ही होते, त्यातले दोन्ही खासदार त्यावेळी उभे राहणार नाही तसं दिसल्यामुळं ते थोडस शिवसैनिक त्यांना आग्रह करत होते. नाही ना, हातच्यानंगलीची राजू शेट्टींना द्यायची असेल त्या स्टेजला ठरलेली, त्यामुळे हातच्यानंगली नाही आणि कोल्हापुरी नाही असं ज्यावेळी सिच्युएशन होती त्यावेळची ही गोष्ट आहे. काही याच्यात कार्यक्रमाचं हे नाही, ती परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांनी त्यांचा उमेदवार घोषित केला. त्यामुळे आपण काय शेवटी असं आहे की ते पक्ष म्हणून त्यांनी निर्णय एकदा घोषित केल्यावर ते एकदा घोषित केल्यावर त्यांचा निर्णय झाला ना. सांगतो की राजापेक्षा वजीर हा जास्त घर चालतो. आता पवारसाहेबांची शिंदेसोबतची केमिस्ट्री सध्या आजकाल बाहेर येऊ लागलेली आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, तर वजीराबद्दलचं नक्की काय आहे, नक्की कुठे डायलॉग चालले सोबत, काय काय थोडस वेगळं यांच्यात राजा कोण आणि वजीर कोण, ते म्हणजे पवारसाहेब तुमचा जर असतील तर वजीर तुम्ही घेऊन काय की बुद्धिबळ जी आहे मागे 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 चाल खेळल्यावरच त्यात कळतं की त्यांनी तसं केलेलं आहे. त्यामुळे असं आधीच विधान कुठलं करणं हे राजालाही सोयीचं नाही आहे, वजीराला तर नाहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण पुढचं 10 विजन आम्हाला ऐकायला आवडेल, कारण पक्ष अनेक अडचणीतून. हे जे मी मांडलेलं पक्षाबद्दलचं विजन मला परत बोलवाय, पक्षाबद्दलचं विजन सांगतो. पक्ष कसा चालला पाहिजे याचा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभव मला आहे सध्या.
माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे किती दिवस. मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होतं ते मी सांगू शकेन. परत मला संधी द्या. पक्षातली नवीन पिढी शांत झाली जे खूपच नवीन पिढी जी असते ना ही कधीही शांत व्हावं अशी अपेक्षा नसते. त्याच्याशिवाय पक्ष जिवंत कसा राहणार. जिवंतपणा असायला असं असतंच आणि हे काळाचा महिमाच असतो सगळा. शेवटचा प्रश्न. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज प्रश्न आणि पाणी प्रश्न आहे, तर उपाययोजना म्हणून आपल्या पक्षाकडून काय आपण भूमिका आहे आपली कशाबद्दल? शेती प्रश्न, वीज प्रश्न आणि ट्रॅफिक त्याचबद्दल आपली पक्षाची काय भूमिका आहे उपाययोजना म्हणून? असं आहे की शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळी शेतकऱ्यांना न मागता न आंदोलन करता त्याला सपोर्ट झाला पाहिजे. त्यासाठी एक प्रॉपर मेकॅनिझम आपण आणलं पाहिजे.